बॉलीवुड अभिनेत्री जेनेलिया देशमुख ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जेनेलियाला महाराष्ट्र जेनेलिया वहिनी म्हणून ओळखलं जातं. जेनेलियाने आजवर बॉलिवूडसह साऊथ इंडस्ट्रीमध्येही काम केलंय. जेनेलियाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आता जेनेलियाच्या साऊथ प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जेनेलिया तब्बल 10 वर्षांनंतर घर वापसी करते. तब्बल 10 वर्षांनंतर ती साऊथ इंडस्ट्रीज पुन्हा एंट्री करणार आहे. याची माहिती जेनेलियाने स्वतः इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत दिली आहे. जेनेलियाने तिचे काही सुंदर फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने आज माझी साऊथ सिनेमामध्ये रिएंट्री झाली आहे. एक असं ठिकाण जे माझ्या घरापासून लांब होतं. या सिनेमासाठी माझा विचार केल्याबद्दल साई कोरापतीजी आणि राधाकृष्ण रेड्डीजी तुमचे खूप खूप आभार. किरीती तुझ्या पदार्पणासाठी मी तुला खूप खूप शुभेच्छा देते. आणि तुझ्या पदार्पणाच्या सिनेमाचा मी एक भाग बनल्याबद्दल मी खूपच आनंदी आहे. असं कॅप्शन जेनेलियाने दिले. ही बातमी ऐकून जेनेलियाचे साऊथ फॅन्स चांगलेच खुश झालेत. जेनेलिया ही 2013 साली बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख सोबत लग्न बंधनात अडकली. त्यानंतर तिने अभिनय क्षेत्रात काम केलं नाही. त्यानंतर तब्बल 10 वर्षांनंतर ती साऊथ सह मराठीतील वेड या सिनेमात पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे ती या सिनेमात रितेश सोबत झळकणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन स्वतः रितेश करणार आहे. जेनेलिया ही सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती अनेक रील्स आणि फोटो शेअर करत असते. पतीसोबतचे, मुलांसोबतचे आणि मित्रमैत्रिणींसोबतचे तिचे रील्स सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत असतात. तू एवढी सुंदर दिसतेस, तुला परी म्हणू की सुंदरा? अरे ताई म्हणताई. तुम्हाला जेनेलिया आवडते का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. याशिवाय हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या लोकमत फिल्म चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल.